भीमापूरवाडी हनुमान मंदिराचा पायाभरणी समारंभ. मंत्री शशिकला चोले यांचे प्रयत्न, भाविकांतून समाधान व्यक्त. भीमापूरवाडी येथील पुरातन हनुमान मंदिर समुदाय भवनासाठी महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री शशिकला चोले यांच्या प्रयत्नातून 10,12,000 रुपये निधी मंजूर करण्यात आला असून त्यातून मंदिराच्या समुदाय भवनाची पायाभरणी समारंभ उत्साहात संपन्न झाला. प्रारंभी उदय बेलेकर व नेत्रा बेलेकर या दाम्पत्याच्या हस्ते पूजा करण्यात आली. स्वप्नील जोशी गळतगा यांच्या पौरोहित्याखाली आरती करून विधिवत पायाभरणी करण्यात आली. यावेळी माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष भरत नसलापुरे म्हणाले, खासदार अण्णासाहेब चल्ले व मंत्री शशिकला चल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून ग्रामविकास निधीतून 10,12,000 रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर मंदिराच्या बांधकामाचा टेंडर देवराज पाच्छापुरे बेळकुड यांना देण्यात आला असून बांधकाम लवकरात लवकर होणार असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी आप्पासाहेब जमदाडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ಈ ಮುಂಜಾನೆಯ ಶುಭ ಸಂಭ್ರಮದಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರು, ಭೀಮಾಪುರವಾಡಿಯ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಎಲ್ಲ ಕೂಡಿಕೊಂಡು ನಮ್ಮ ಭಾಗದ ನೆಚ್ಚಿನ ಶಾಸಕರಾದಂಥ ಸೌ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ ಮಂತ್ರಿಗಳು, ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಅವರ ಒಂದು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ವಿಕಾಸ ನಿಧಿಯ ಒಂದು ಅನುದಾನದಲ್ಲಿ, ಉಳಿತಾಯ ಅನುದಾನದಲ್ಲಿ 10,12,000 ರೂಪಾಯಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಸುಸಜ್ಜಿತವಾದಂಥ ಹನುಮಾನ ಮಂದಿರವನ್ನು ಕಟ್ಟಲು ಅವರು ಆ ಅನುದಾನವನ್ನು ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿರ್ತಾರೆ. ಆ ಅನುದಾನದ ಬಿಡುಗಡೆ ನಂತರ ಇವತ್ತಿನ ದಿನ ಈ ಒಂದು ಪುಣ್ಯನಗರಿ ಶ್ರೀರಾಮ ಮಂದಿರ ಇರತಕ್ಕಂಥ ಈ ಒಂದು ಭೀಮಾಪುರವಾಡಿಯಲ್ಲಿ ಭೀಮಾಪುರವಾಡಿಯ ಎಲ್ಲ ಮಹಾನುಭಾವರು ಬಂದು ಈ ಒಂದು ಪೂಜೆಯನ್ನು ಉದಯಕುಮಾರ್ ಬೆಳಕರ್ ಇವರ ಹಸ್ತದಿಂದ ನೆರವೇರಿ ಈ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ ವೈನೆಯವರು, ಈ ಭಾಗದ ಶಾಸಕರು ಈ ಒಂದು ಸುಸಜ್ಜಿತ ಕಟ್ಟಡವನ್ನು ಕಟ್ಟಿ ಅದಕ್ಕೆ ಮತ್ತು ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಭೀಮಾಪುರವಾಡಿಯಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಕುಂದಕೊರತೆಗಳನ್ನು ನೆರವೇರಿಸುವಂಥ ಒಂದು ಆಶ್ವಾಸನೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಎಂ ಪಿ ಅವರು, ನಮ್ಮ ಭಾಗದ ಸಂಸದರಾದಂಥ ಅಣ್ಣಾಸಾಹೇಬನ್ನು ಜೊಲ್ಲೆಯವರು ಕೂಡ ಸಾಕಷ್ಟು ಈ ಒಂದು ಭೀಮಾಪುರ ವಾಡಿಯ ಒಂದು ಜನರ ಮೇಲೆ ಆತ್ಮೀಯತೆ ಇರುವುದರಿಂದ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕುಂದುಕೊರತೆಗಳು, ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ಬೇಕಾದಂಥ ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡಿಕೊಟ್ಟು ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಕಾರ್ಯವನ್ನು ನಿರ್ವಹಿಸುವಂಥ ಒಂದು ಆಶ್ವಾಸನೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತಿನ ದಿನ ಈ ಭೀಮಾಪುರ ವಾಡಿಯಲ್ಲಿ ಬಂದಂಥ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದಿರಿ, ಅಕ್ಕ ತಂಗಿಯರೇ, ಇಲ್ಲಿ ನೆರೆದಂತಹ ಕಾರ್ಯಕರ್ತರೇ, ಬಿಜೆಪಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರೇ ಹಾಗೂ ಈ ನಮ್ಮ ಭೀಮಾಪುರ ವಾಡಿಯ ಎಲ್ಲ ಸಮಸ್ತ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಬಂದು ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಸುಸಜ್ಜಿತವಾಗಿ ನೆರವೇರಿಸಿ ಕೊಟ್ಟಂತ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಅವರ ಭೀಮಾಪುರ ವಾಡಿಯಂತೆ ಸೌಭಾಗ್ಯವತಿ ಶಶಿಕಲಾ ತಾಯಿ ಜೊಲ್ಲೆ ಯಾನಿ ಯಾ 2 ವರ್ಷಗಳ ಪಿರಿಯಡ್ ಮಧ್ಯೆ ಬರೀಶಿ ವಿಕಾಸಿ ಕಾಮ ಕರುನ್ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರದ ಕಾಮ ಸುದ್ಧಾ ಆಪಲ್ಯಾ ಮಂದಿರಮಧ್ಯೆ ಕೇಲು. त्याचबरोबर आज हनुमान मंदिराची पायाभरणी करून हनुमान मंदिर सुशोभित आणि मजबूत अशा दृष्टिकोनातनं उभारणी करण्यामध्ये सर्व गावकऱ्यांचा सहभाग घेऊन आपल्या या गावात त्या दर्शनासाठी प्राप्त करण्याच्या दृष्टीनं ध्येय बाळगलं आहे. त्याचबरोबर इतर आपल्या बस्तीच्या कामातसुद्धा त्यांनी 10,10,000 रुपये देऊन आम्हाला बस्तीचं जीर्णोद्धाराचं काम, रिपेरिंगचं कामसुद्धा केलं आहे. त्याशिवाय आज एक शेतवाडीत जाणाऱ्या काही लोकांच्यासाठी पूल निर्माण करण्यासाठी 1 कोटीचा निधी त्यांनी कालच आपल्याकडे मंजूर झाला आहे, होणार आहे. त्या दृष्टीनं आपल्या गावात माननीय जोल्लेताईंनी सर्वतोपरी प्रयत्न करून या 2 वर्षाच्या पिरियडमध्ये पुष्कळशी प्रगती केली आहे. पुढच्या 3 वर्षाच्या पिरियडमध्ये सुद्धा त्यांनी अशाच पद्धतीने आपल्या ग्रामाचा विकास करावा, एवढीच मी आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो. यावेळी ग्रामपंचायत सदस्य मिथुन पाटील, अलगोंडा पाटील, बाळासाहेब साळुंखे, शालाबाई सुतार, अनुसया बेलेकर, लक्ष्मण चिप्पुरे, इरगोंडा पाटील, बाबासाहेब जाधव, राजू पंडित, राकेश पूर्वे, संजीव कुमार कांबळे, कुमार सपकाळे, सूरज मुल्ला, शिवानंद गिंडे, अवधूत केंगारे, महावीर घोसरवाडे, उत्तम बेलेकर, भारत सूर्यवंशी, भारत कोंडेकर, पोपट साळुंखे, सुधाकर कोंडेकर, सुधाकर शेटके, अविनाश सुतार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.